व्लॉगचा निकाला मी आलो त्याच्यानंतर मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे आणि आत्ता सकाळी वाजलेले आहेत 7:41 आणि आजची डेट आहे 17 ऑक्टोबर. मी सायकल घेऊन आलेलो आहे, इकडे सिनेमॅटिक शॉट्स काढले काही, आता आणखीन थोडेसे काढेल मग त्याच्यानंतर घरी जाऊ, मग बाकीचं आवरू, मग थोडंसं अभ्यास करू कारण की अभ्यास पण महत्त्वाचा आहे ना, कारण की मंडेला आहे मॅथ्सचा पेपर म्हणून. आणि आता आणखीन सिनेमॅटिक शॉट्स मी काढून घेतो, मग तुम्ही ते बघा आणि एन्जॉय करा. गाइस ब्रेकफास्टमध्ये आहे सँडविच बटाट्याच्या भाजीवालं, खूपच मस्त बनलेलं आहे. आणि आता पुढे काय होतं, कारण की आता आम्ही चाललेलो आहोत थोड्याशा वेळात ब्रेकफास्ट करायला बाहेर, मग बघू आता किती वाजता निघू. ठीक आहे, हे बघा कुकी आहे इकडे, नाशिकला असो इगतपुरीला असो कुठे पण असो याचं एकच काम असतं, बसायचं झोपायचं खायचं. हे बघा आत्ता बसलेला आहे, मी आलो म्हणून उठला आहे, ते इतक्या वेळ परत झोपलेलाच होता. आणि काल रात्री ते सिक्युरिटीवाले जे काका आहेत ना ते आले होते, ते सांगत होते की आता ऊन खूप, म्हणजे पाऊस खूप पडला आहे ना, चुकून ऊन म्हटलं पाऊस. कुठे गेला मम्मा तू? घुसला कुकी घरात घुसला, मला वाटलं त्याला बांधलेलं आहे पण तो सुटलेलाच होता. काय झालं, काल रात्री ते आले होते, ते म्हटलं की खूप पाऊस पडला ना, इकडे ऑलरेडी साप खूप निघताना पावसामुळे त्यांना हीट नाही मिळत ना, तर मग ते रात्री बाहेर निघता, मग तेव्हापासून खूपच भीती वाटते कारण की हे इकडे की नाही, मागे पण खूप गवत आहे, इकडे पण खूप गवत आहे, नंतर हे झाड पण पूर्ण आतमध्ये घराच्या इकडे घुसत आहे पूर्ण, आणि ते त्याची उंबर पडून अंगण पण खूप खराब होतं आहे. आम्ही कालच हे आत्ताच सकाळी हे साफ केलेलं आहे, इकडे पण खूप गवत वाढलेलं आहे आणि तिकडे पण पूर्ण असं म्हणजे रिकामं रिकामं आहे ना, तर मग येऊ शकतात साप रात्री किंवा मग अंधारामध्ये, म्हणून मग खूप भीती वाटते. आणि ही जी जी वरची गॅलरी आहे ना ती वरती मोठीवाली, तर मग त्या मोठीवाली गॅलरीचा पण आम्ही काल रात्री दरवाजा नव्हता उघडला, आज सकाळी असं 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 करून उघडलेला आहे. आणि कुकी आत्ताच बाहेर निघाला, इतक्या वेळ घरातच होता, बाहेर निघायचं ना रे कुकी पटकन, आत्ता आम्ही निघतो आहे म्हणून कुकीला बांधलेलं आहे इकडे. आणि सायकल घरात घेऊ मग निघू, किंवा मग सायकलला लॉक लावून जाऊ. ठीक आहे, आणि इथे खूपच मस्त वाटतं आलं की, पण तर साप निघत आहेत ना म्हणून खूप भीती पण वाटती आहे. ही आमची दरवेळेची शेकोटीची काठी आहे, तुम्हाला माहिती नसेल कारण की मी फर्स्ट टाईमच दाखवतो. काय होतं, दरवेळेस जेव्हा येतो ना तेव्हा अंगण नसतं झाडलेलं, पण यावेळेस त्यांनी झाडलं होतं म्हणून काहीच कचरा नव्हता. नाही तर मग काय करतो आम्ही, सगळा कचरा त्या कोपऱ्यात नेतो आणि त्या कोपऱ्यामध्ये रात्री मस्तपैकी आग लावून शेकोटी करतो, मग ती काठीने आम्ही हलवतो त्या शेकोटीला जर विजत असेल वगैरे तर. आणि हां ठीक आहे, आणि हे असं असं असं, अरे 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 बॉल हेड आहे ना, तर ते बॉल हेड नीट लॉक नाही झालेलं, मग ते मी लॉक करतो. ठीक आहे, केलेलं आहे मी. आणि आता हे पण गवत काढायला लावायचं त्यांना, आणि या ज्या फांद्या आहेत ना वरच्या त्या पण काढायला सांगायच्या आहेत. ठीक आहे, आणि खूपच चांगलं वाटतं, सकाळी पण मी सायक्लिंगला गेलो होतो ना, जर लवकर उठलो असतो ना म्हणजे 5:30 किंवा 6 वाजता, तर इथे खूप मस्त फॉग असतो जसा त्या दिवशी आला होता बघा मागच्या इगतपुरीच्या व्लॉगमध्ये, तसा असतो सकाळी सकाळी मस्तपैकी फॉग पण नव्हता कारण की मी उशिरा उठलो होतो, पण तरी पण सायकलिंग करायला तेव्हा पण मजा येत होती कारण की थंड थंड मस्त मस्त वारं येत होतं. आणि इकडे तर काही गवत नाही आहे पण त्या साईडला खूप वाढलेलं आहे, कुकी पण तिकडे जातो आणि त्या गवतात जाऊन बसतो.
मी त्याला खूप ओरडलेलो आहे आज सकाळी, तरी पण ऐकत नाही. आता परत गेला होता, मग आता मी त्याला मारलं चांगलंच. ठीक आहे, तर मग आता बघू किती वेळ. सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत कॅमल व्हॅलीला आणि तिकडून व्ह्यू खूपच मस्त आहे. मी तुम्हाला ते दाखवतोच. आणि हा बघा व्ह्यू किती मस्त आणि डीप पण खूपच आहे, म्हणून मग थोडंसं काळजी घ्यावं लागते, नाही तर मग खाली पडू पण शकतो. आणि ही किती क्यूट बकरी आहे छोटीशी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत ग्रीनलँड हॉटेलमध्ये नाश्ता करायसाठी, तर मग आता आपण तिकडे पोहोचूच. सो गाईज, आम्ही आता परत इगतपुरीला चाललेलो आहोत. आमचा हॉटेलमधला नाश्ता झालेला आहे, खूपच टेस्टी होता. जे मी शूट केलं होतं त्याची फाईल करप्ट होऊन गेली SD कार्डमधून, कशी काय काय माहिती. आणि आता आपण घरी पोहोचूच. ठीक आहे गाईज, वेलकम बॅक. आणि आता वाजलेले आहेत 4:03 आणि मी इतक्या वेळ करत होतो अभ्यास मॅचचा. आणि जे ते तिकडचं गवत मी तुम्हाला दाखवलंच ते कापलेलं आहे, पण या ज्या सगळ्या फांद्या आहेत ते कापायला ते काका उद्याला येणार आहेत, कारण की सुरेश काका म्हणाले की जे काका झाडं कापता ते काका आज आलेले नाही आहे, कारण की आज आहे संडे, त्यांची आज होती सुट्टी, म्हणून उद्याला हे कापलं जाईल पूर्ण. आणि जे इकडे येत आहे ना असे, आणि ते अंगणात पडत आहेत त्यांची उंबरं, हे बघा हे वाले हे सगळे खाली पडून जातील आणि मग ते उचलून नेतील काका. आणि तुम्हाला मी इथून व्ह्यू दाखवतो, खूपच मस्त वारा येत आहे. मध्ये पाऊस पण पडणार होता, पण परत ऊन आलेलं आहे. सनसेट पण थोड्याच वेळात होणार आहे. 5 वाजता सुरेश काकांनी नर्सरीमध्ये बोलवलं होतं, कारण की मला 2-4 झाडं घ्यायची होती म्हणून. आणि आता मी तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो माउंटन्सचा, खूपच मस्त आहे. मग त्याच्यानंतर आपण जाऊ नर्सरीमध्ये, मग नर्सरीमधून आपण जाऊ सनसेट गार्डनला. जर तोपर्यंत सनसेट नसेल झालं तर मग सनसेट बघून येते, मग डायरेक्ट घरी येऊ. ठीक आहे, मग तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवतो इथून. तिथे तर अजून पण फॉगच आहे सगळीकडे, म्हणून नीट दिसत नाही. आणि इथून भावली डॅम पण दिसतो त्या साईडला असं तिथे, पण तेवढा झूम नाही होणार आहे कॅमेरा, तिकडे आहे थोडंसा. ठीक आहे, आणि मग हे असं पूर्ण उलटा टेरेसवरून आणखीन चांगलं दिसेल. मी तुम्हाला टेरेसवरून पण व्ह्यू देतो थोड्याच वेळात. ठीक आहे, आणि यावाल्या गॅलरीतून असा व्ह्यू आहे. इकडे तर काही नाही, तिकडे आता फंक्शन चालू होणार आहे थोड्याच वेळात. आणि हे झाड वगैरे घर आहे, पण इकडचा जो हा व्ह्यू आहे ना तो खूपच मस्त आहे. आणि सकाळी सकाळी तर या झाडांवरती खूप साऱ्या चिमण्या पण बसता येऊन त्यावाल्या आणि यावाल्या झाडावरती. गाईज, टेरेसवरती खूपच असं हवा चालू आहे, पण व्ह्यू बघा किती मस्त आहे. इकडे सगळी शेती आहे लोकांची ही इकडे. ठीक आहे, आणि हे इकडे रिसॉर्टचा छा पूर्ण पार्ट आहे. ठीक आहे, मस्त फॉग आलेला आहे माउंटन्सवरती. आणि हे ग्रीनरी तिकडे आहे फार्म. मी खाली जातो, मी इथून खाली आलेलो आहे. आणि हे बघा व्ह्यू. आणि लास्ट टाईम आम्ही आलो होतो ना, त्याच्यात ते तीन दिसत आहे ना, त्याच्यातलं हे पहिलंवालं, हे याच्या खाली 4 पिल्लू होते. आम्ही त्यांना दूध पण दिलं होतं, पण त्यांनी पिलंच नाही. कुत्र्याचे पिल्लू होते. ठीक आहे, आणि एकच पक्षी हे बघा आत्ता इथून गेला. ठीक आहे, हे बघा मस्त व्ह्यू पण आहे आणि शॉट पण खूप मस्त येतो आहे. बस आता आम्ही निघतो आहोत नर्सरीला जायला. मी कपडे परत चेंज केलेले आहेत. ठीक आहे, आणि आता मला कॉपीराईट क्लेम बसू शकतो, कारण की तिथे त्यांनी गाणे लावलेले आहेत. पण आता बघू की कॉपीराईट क्लेम बसतो की नाही. जर बसत असेल तर मग मला व्हॉइस ओवर द्यावं लागेल. बघू आता, कॉपीराईट क्लेम नको बेठवू. ठीक आहे, कुकी आहे घरात. आता आपण निघूया, सगळेजण येत आहेत, अजून कोणीच नाही आलेलं. मीच अगोदर येऊन बसलो. ठीक आहे, आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. त्यांचे काका पण आत्ता इथे येतातच आहेत. आणि झेंडूला किती सारे फुलं आहेत मी तुम्हाला दाखवतो.
हे बघा फुलांनीच भरलेलं आहे झेंडूचं झाड, मोठं आहे खूप. ठीक आहे.